आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. तारदा खोतवाडीचं पाणी पेटलं. भारत निर्माण नळपाणी योजनेच्या वार्षिक सभेत गोंधळ. अध्यक्ष सचिवांनी दिला पदाचा राजीनामा. तारदा येथील ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती संयुक्त ग्रामपंचायत तारदा खोतवाडी भारत निर्माण या योजनेची वार्षिक सभा शिरकाई मंदिर येथे पार पडली. सभेच्या सुरुवातीला कमिटीचे सचिव सचिन पवार यांनी अहवाल वाचून दाखवला. सभेला सुरुवात करताच तारदाचे सरपंच यशवंत वाणी यांनी वार्षिक अहवाल हा बेकायदेशीर आहे असं सांगितलं. त्यावेळी सचिव यांनी शासकीय लेखनी परीक्षकाचा अहवाल सादर करतो असे सांगितले. यावेळी गावातील नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला. तेव्हा उपसरपंच यासिन मुजावर म्हणाले की कोणतेही राजकारण डोक्यात ठेवून आम्ही कमिटीला प्रश्न विचारत नाही, तर कामकाज योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे होतं, तसं होत नाही. एखाद्या खाजगी सावकाराने काहीतरी चालू करावा या पद्धतीने चालू आहे. त्यासाठी आमचा प्रश्न आहे, या योजनेमध्ये 5 पैसे देखील तुम्ही शिल्लक न ठेवता सगळे पैसे तुम्ही कामाच्या खर्चात दाखवला आहात आणि जी योजना आम्ही आणू शकतो ती कशी चालवायची ते आम्हाला सांगायची गरज नाही. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी सध्याच्या भारत निर्माण कमिटीने राजीनामा द्यावा, त्यानंतर ही स्कीम ग्रामपंचायत मार्फत चालवा अथवा कशीही चालवा, पण लोकांच्या अपेक्षेप्रमाणे गावात पाणी येऊ द्या व पुढे ही स्कीम व्यवस्थित चालू राहू दे असे सांगितले. त्यानंतर कमिटीचे अध्यक्ष व सचिव यांनी राजीनामा दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, तालुका पंचायत सदस्य सौ अंजना शिंदे, सरपंच यशवंत वाणी, उपसरपंच यासिन मुजावर, ग्रामसेवक खोतवाडीचे सरपंच चोपडे, माजी सभापती सदाशिव खोत, वसंतराव झेले, चंद्रकांत तांबवे, अशोक चौगुले, पवन शिंदे, के जी पाटील, बाबासाहेब पाटील व गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेवटी आभार रंगराव खांडेकर यांनी मानले. सभा संपल्याचं जाहीर केलं. महानकर न्यूज साठी तारदाळहून बसगोंडा केडमणी. माझी विनंती साहेब, माझी विनंती एवढीच आहे, आतापर्यंत चालवली ठीक आहे, दोन चार महिने जे झाले ते सुद्धा करून होतो, ते दोन तीन महिने लॉडिंग करून द्यावं पाहिजे, जे झालंय त्याच्या नात काय आपण करू शकत नाही. माझी आता विनंती एवढीच आहे, आता ते राजीनामा देऊ देत आणि ही ग्रामपंचायत पाहुली तुम्ही ग्रामपंचायत चालवा, कसे चालवा, फक्त लोकांच्या अपेक्षेमध्ये पाणी येऊ दे एवढेच आहे. मी तुला सांगतो आणि भविष्यात लावायचं काय काम नाही. सचिवांनी आदेश राजीनामा दिला.